मी वेरळा बारमाई करणार, वेरळा परिसरामध्ये पाणी आणणार, चांगले विरोधक असणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. त्यावेळी आपल्यावर टीका केली आणि नेमका आपला दुष्काळ मागा लागलेला की आता धोत्र वर धरा, विरळीत पाणी येणार आहे. खूप टीका केली पण ही टीका सहन करत सगळं तंत्रज्ञान पणाला लावत अगदी 13 किलोमीटर बोगदा काढून पाणी आपल्या विरळीमध्ये येऊ शकलं. आर बघितल्यानंतर मग कारखाने असतील, बँका असतील, अनेक ठिकाणच्या पतसंस्था असतील. एक सूत्र आपल्या तालुक्यात आपण सुरू करूया की जे रोज उठून नुसतं राजकारणच करतायत, त्यांच्या ताब्यामध्ये सहकारातल्या कोट्यावधीच्या मालमत्ता द्यायच्या का? खर तर मी खूप अभ्यास वसंतदादांच्या बाबतीत करतो, पण नंतर परिस्थिती बदलली. जो राजकारणातला वजनदार तो कारखान्यात संचालक व्हायला लागला, बँकेत संचालक व्हायला लागला, पतसंस्थेत संचालक व्हायला लागला आणि या मोठ्या पुढाऱ्यांच्या वजनानं एक एक संस्था मोडून पडली. आता राजकारणामध्ये फारसं वजन नसलेली पण थोडस सहकारातली जाणती माणसं जर आपण सहकारामध्ये प्राधान्याने गाठली, राजकारण बाजूला ठेवून निकष लावून, तर मग सहकार सुद्धा टिकेल, वाढेल आणि आपलेच कारखाने सहकारात राहिले पाहिजेत, सभासदांच्या मालकीचे राहिले पाहिजेत ही मागणी आपल्याला करावी लागणार नाही. चुका थोड्याशा आपल्या सगळ्यांच्याच झाल्या.